अरे अमित ठाकरे म्हणजे दलाल आहे, हा राज ठाकरे म्हणजे दलाल आहे। राज ठाकरेंनी हा दलालीचा पक्ष उघडलाय, त्याचा पोरगा दलाली गोळा करतो बसून, त्याचा धुंडणीखोर साला। नमस्कार, मी महेश जाधव। आता राजगडमध्ये मी कामगारांची साईड घेतली म्हणून अमित ठाकरेंनी माझ्यावर हात उचलला। हे ठाकरे आहेत की गुंड आहेत, अमित ठाकरे सारख्या माणसाला हे शोभत नाही। अमित ठाकरेंनी माझ्यावर हात उचलला। अमित ठाकरेला जर गरिबात 800,000 कामगारांची तैतळाट लागेल, अरे अमित ठाकरे म्हणजे दलाल आहे, हा राज ठाकरे म्हणजे दलाल आहे। राज ठाकरेंनी हा दलालीचा पक्ष उघडलाय, त्याचा पोरगा दलाली गोळा करतो बसून, त्याचा धुंडणीखोर साला। माझ्यावर हल्ला केला, मला मारण्याचा प्रयत्न केला ह्या दलालांनी। माझा जीव जरी गेला तर ह्याला जबाबदार राज ठाकरे आणि राज ठाकरेचा पोरगा अमित ठाकरे असेल। अतिशय वाईट आहे माझ्यावर ज्या पद्धतीने हल्ला केलाय, पैसे गोळा करण्याचा, प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरकडनं पैसे गोळा करायचे, कामगारांना देशोदडीला लावायचे, हे धंदे करतो हा राज ठाकरे आणि राज ठाकरेचा पोरगा अमित ठाकरे। मला बोलवून कामगारांच्या समोर मारलेला आहे। आज कामगार ते म्हणत होते आम्ही जात नाही ह्याच्या बरोबर, तर त्यांनी माझ्यावर हल्ला केला। हे आहे पक्ष तुमचे, ही तुमची शिकवण राज साहेब पोराला, बोलवून मारायचं कामगारांची बाजू घेतली म्हणून। काय चुकलं होतं माझं? त्या माथाडी कामगारांची साईडच घेतली होती ना 800 कामगारांची, त्यासाठी माझ्यावर हल्ला करायचा। मला जीव जरी मारला तर मी ह्या माथाडी कामगारांची साथ सोडणार नाही, एवढं नक्की। राज ठाकरे आणि राज ठाकरेच्या राज ठाकरेंनी अजून पण त्याच्या पोराला अशा पद्धतीने माझ्यावर हल्ला केल्यानंतर मी राज ठाकरेंना 3 कॉल केले, उचलले नाहीत राज ठाकरेंनी कॉल। मला राजगडला बोलवून मारण्यात आलं। सर्व कामगारांनी एवढंच चूक केली, त्या कामगारांनी सांगितलं महेश जाधव शिवाय दुसरं नेतृत्व आम्हाला न्याय देऊ शकत नाही, यात माझी चूक काय? माझी चूक काय तेवढं तरी सांगावं राज साहेब। म्हणून तुमच्या पोरांनी मला जीव मारण्याचा प्रयत्न करायचा, हेच शिकवण दिली का तुमची तुमच्या पोराला? कामगारांसाठी कष्टकऱ्यांसाठी भांडणाऱ्या माणसाला जीव घ्यायचा, मारायचं, मर्डर करायची, माझी मर्डर करून टाका तरी मी ह्या कामगारांचा लढा सोडणार नाही, एवढं नक्की राज साहेब। मी तुमच्यासारखे दलाली करणार नाही, तुमच्या पोरासारखी वसुल्या करणार नाही, राजगडला बसून खंडण्या गोळ्या करणार नाही। आणि कुणासाठी? तर एक परप्रांतीय विनय अगरवाल कॉन्ट्रॅक्टर त्याच्यासाठी, म्हणून हे सगळं माझ्यावर हल्ला केला। राज ठाकरेंच्या पोराला थोडी तरी लाज वाटली पाहिजे होती, आपल्या सहकार्याला सोडून तुम्ही कॉन्ट्रॅक्टरची बाजू ऐकून तुम्ही कामगारांना न्याय द्यायचा राहिलं बाजूला, हल्ला करताय, गरीब कामगारांना देशोधडीला लावताय। ही तुमची सहानुभूती लोकांची का? भाषणात फक्त भाषणं टोकायची, मराठी माणसाच्या बाजूला आहे आणि 800 मराठी कामगारांना देशोधडीला लावण्याचं रोज एक, ह्याच्या अगोदर सुद्धा 1300 माथाडी 1300 कामगारांना ह्या राज ठाकरेंच्या बोलण्यावर मी सोडलंय। साहेबांना
मराठी कामगार सेनेच्या माध्यमातून महेश जाधव हे अनेक बिल्डरांना पत्र टाकत होते, अनेक बिल्डरांकडून खंडणी मागत होते. या सगळ्याच्या तक्रारी या सातत्याने राजगडवरती येत होत्या. अनेक कंपन्यांचे जे मालक आहेत त्या मालकांचे राजगडवरती तक्रारी येत होत्या की मराठी कामगार सेनेच्या माध्यमातून आमची पिळवणूक सुरू आहे, आम्ही कामगारांची देणी देण्यासाठी तयार आहोत, मात्र कुठेतरी ती देणी देण्यासाठी सुद्धा अडसर केला जातोय आणि त्याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे काही मागण्या केल्या जात आहेत. याबद्दल मराठी कामगार सेनेच्या अध्यक्षांना सातत्याने सूचना देण्यात आल्या, त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची त्यांना बऱ्याच वेळा सांगण्यात आलं होतं, परंतु त्यानंतरही त्यांनी त्यांचे हे प्रकार थांबवले नव्हते. आज पक्षाच्या कार्यालयामध्ये अनेक कामगार आले होते, त्यांचं तेच म्हणणं होतं की महेश जाधव यांना आमच्या समोर बोलवा, आम्हाला त्यांच्याशी बोलायचं आहे. ज्यावेळी महेश जाधव हे कामगारांच्या समोर आले आणि त्यांनी कामगारांनी ज्यावेळी त्यांना काही प्रश्न विचारले आणि त्याची उद्धटपणे त्यांनी उत्तरं दिली, त्यावेळी कामगारांनी प्रक्षुब्ध होऊन त्यांच्यावरती हात टाकला. महेश जाधव यांना माननीय अमित साहेब यांनी बाजूला केलं, त्यांनी त्यांना वाचवलं, तिथून कामगारांपासून वेगळं केलं. यानंतर सुद्धा महेश जाधव जर त्यांच्यावरतीच आरोप करत असतील तर याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही. ज्यांनी तुम्हाला घडवलं, ज्यांच्या जीवावर मोठे झालात, त्यांच्याबद्दल खरं तर असं महेश जाधव यांनी बोलायलाच नाही पाहिजे होतं. याच्या पुढे सुद्धा जर तुम्ही राज ठाकरे किंवा अमित ठाकरे साहेब यांच्याबद्दल जर काही बोलणार तर त्याचे परिणाम असेच भोगावे लागतील. आज कामगारांनी मारलाय, उद्या महाराष्ट्र सैनिक चोपून काढतो.